खरं म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवराय हे आमच्यामध्ये राहिलं नाही आणि तमाम लोकांना असं वाटत होतं की आता स्वराज्याचं काय होईल आणि औरंगजेबालाही वाटत होतं की आता तर महाराज गेले आता स्वराज्य माझ्या हाती येणार आता मी कब्जात घेणार आता मी स्वराज्याला चिरडून टाकणार अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार हातामध्ये घेतली घोड्यावर त्या ठिकाणी मान ठोकली आणि मावळे घेऊन निघाले ते कधी थांबलेच नाही एका पाठोपाठ एक लढाया जिंकत राहिले शेवटी औरंगजेब एवढा वैतागला की त्यांनी 3 लाख घोडेस्वार आणि 4 लाख पैदळ सैन्य 7 लाखाचं सैन्य महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलं पण ते सैन्यही छत्रपती संभाजी महाराजांना थांबवू शकलं नाही एकाही लढाईमध्ये पराजित करू शकलं नाही जर स्वकीयांनी फितुरी केली नसती तर औरंगजेबाला गाडल्याशिवाय संभाजी महाराज त्या ठिकाणी राहिले नसते पण जरी संभाजी महाराजांचं बलिदान झालं तरी त्यांनी प्रत्येक मावळ्याच्या रक्तारक्तामध्ये अशा प्रकारची तेजस्विता तपस्विता त्या ठिकाणी प्रफुल्लित केली होती की त्याच्यामुळे शेवटी मराठी साम्राज्य मराठा साम्राज्य चिरडण्याकरता आलेला औरंगजेब हा महाराष्ट्रातनं परत जाऊ शकला नाही त्याची कबरही शेवटी महाराष्ट्रामध्येच खोदली गेली हे छत्रपती संभाजीराजांनी निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवलं.